हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। तर गाईच्या मलईपासून तूप बनवण्याची नवीन मेथड शेअर करणार आहे। तर नक्कीच आजपर्यंत तुम्ही मिक्सर किंवा ब्लेंडर किंवा हँड व्हिस्क किंवा रवीचा वापर केला असेल तूप बनवण्यासाठी। या चारही वस्तूचा वापर न करता अगदीच 2 मिनिटांमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असणारा फक्त एक चमचाचा वापर करून आज आपण मलईपासून लोणी तयार करणार आहोत। तर या ठिकाणी मी मलई घेतलेली आहे आणि ही 3 ते 4 दिवसाची मलई आहे। थोडीशी येल्लो अशी दिसत आहे। तर ही गाईच्या दुधाची मलई आहे, त्यामुळे याचा रंग जो आहे ते थोडासा येल्लो असा आहे। तर तुम्ही या ठिकाणी बफेलो मिल्कची जी मलई घेताल तर ती तुमची व्हाईट अशी दिसेल। तर या ठिकाणी आता मी ही 4 दिवसाची मलई घेतलेली आहे। दूध तापून त्यावरील मलई काढून मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेली आहे 4 दिवसाची मलई। आता आपण ही मलई जी आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आणि भांडं मी अशा पद्धतीने थोडं मोठं घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण ही मलई टाकून घेणार आहोत। 1 चमचा घेतलेला आहे मी या ठिकाणी। तर 1/2 मिनिट आपण याला फेटून घेणार आहोत। तर फक्त 1/2 मिनिट आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता 1/2 मिनिट फेटल्याच्या नंतर साय आहे ती एकदम अशी क्रीमी अशी तयार झालेली आहे, एकदम फ्लफी अशी आपली साय तयार झालेली आहे। आता आपण 1/2 मिनिट फेटल्याच्या नंतर यामध्ये मी 3 ते 4 चमचे गरम पाणी टाकत आहे। तर तुम्ही या ठिकाणी थंड पाणी देखील वापरू शकता किंवा गरम पाणी, दोन्हीपैकी कुठलं तरी एक पाणी तुम्ही यामध्ये वापरा। तर या ठिकाणी मी गरम पाणी केलेलं आहे आणि ते मी 1-2 ते 3 चमचे यामध्ये मी टाकून घेणार आहे। गरम पाणी टाकल्याच्या नंतर आपण परत याला 1 मिनिट फेटून घेणार आहोत। 1 मिनिट फेटल्याच्या नंतर आपली जी मलई आहे त्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता। तर मलई जे आहे त्याचं लोणी तयार झालेलं आहे आणि आपलं जे पाणी टाकलेलं होतं ते पाणी आणि आपली जी मलई आहे ती सेपरेट झालेली आहे, दोन्ही वेगळे झालेले आहेत। बघू शकता आपलं लोणी जे आहे ते तयार झालेलं आहे, कुठल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूचाही वापर नाही आहे। तर यामध्ये मी आता 1 ग्लास पाणी टाकणार आहे, म्हणजेच आपली मलई जी आहे ते व्यवस्थित धुवून निघेल। आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या मलईचा जे गोळा आहे ते अलगद असा वरती आलेला आहे। 4 दिवसाच्या मलईपासून मी हे लोणी तयार करून घेतलेलं आहे। बफेलो मिल्क वापरल्यास तुमचं जे लोणी आहे ते थोडं व्हाईट कलरचं दिसेल। तर आता आपण हे गरम करून घेणार आहोत। गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे लोणी घालून घेणार आहोत आणि याला गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। 1-5 मिनिट आपण याला गरम करून घेणार आहोत। जोपर्यंत आपलं जे तूप आहे ते एकदम पारदर्शक असं होत नाही तोपर्यंत आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये मी टाकत आहे 2 ते 3 तुळशीचे पाने। तर त्यामध्ये टेस्ट वाढवण्यासाठी आपण तुळशीचे पानं टाकणार आहोत। टेस्टसोबत यामध्ये खुशबू पण खूप सुंदर अशी येते, त्यासाठी आपण यामध्ये तुळशीच्या पानाचा वापर केलेला आहे। आणि तूप जर जास्त दिवसासाठी टिकवायचं असेल तर तुम्ही यामध्ये लवंगा टाकू शकता। तर आता आपलं तूप जे आहे ते छान कडलेलं आहे, तुम्ही बघू शकता यामधील जे पानकड किंवा जे साय आहे ती वेगळी झालेली आहे आणि आपलं जे तूप आहे एकदम पारदर्शक असं तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता याचा रंगही खूप सुंदर असा आलेला आहे आणि आपलं जे तूप आहे ते व्यवस्थित कडलेलं आहे। तर आता आपण हे तूप जे आहे ते चाळून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यावरती मी एक चाळणी ठेवलेली आहे। आता आपण हे तूप जे आहे ते चाळून घेणार आहोत। तर आपलं परफेक्ट असं गाईचं तूप तयार झालेलं आहे। तर यामध्ये खाली थोडंसं जे साईचं आहे ते उरतं, यामध्ये जास्त पानकड देखील उरलेलं नाही। तर यामध्ये देखील तुम्ही गूळ किंवा साखर टाकून आणि ड्रायफ्रूट्स टाकून हे देखील खाण्यासाठी खूप छान लागतं। तर ते देखील मी तयार करून घेतलेलं आहे। त्या पानकडमध्ये मी थोडीशी साखर टाकलेली आहे आणि बदामचे तुकडे टाकलेले आहेत। तर हे पानकड जे आहे ते खाण्यासाठी खूप मस्त असं लागतं। तर ते देखील मी तयार करून घेतलेलं आहे। तूप जे आहे ते आपलं थोडं थंड झालेलं आहे, आपण एका बॉटलमध्ये ओतून घेणार आहोत। हे तूप जे आहे ते 200 ग्रामच्या जवळपास आहे। तर बघू शकता कुठल्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर न करता होममेड गाईच्या दुधापासून तूप तयार केलेलं आहे। आपण 2 मिनिटांमध्ये आपलं तूप जे आहे ते तयार झालेलं आहे। तर एकदम मस्त असं आपलं घरचं तूप तयार झालेलं आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल बटनला प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन्स वेळच्या वेळी मिळतील। तर भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।